नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या तासाला आपण आपल्या पुस्तकामधील प्रकरण 9 बदलते जीवन भाग 1 हे प्रकरण आपण आज पाहणार आहोत। आता याच्यामध्ये आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण शेवटी शेवटी अनुसूचित जाती व जमाती, सार्वजनिक आरोग्य अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत। आता हा मुद्दा पाहिल्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणजेच किडनी ट्रान्सप्लांट। आता ही जी शस्त्रक्रिया आहे, तर ही शस्त्रक्रिया या ठिकाणी आपल्या भारतामध्ये साध्य झाल्यामुळे रुग्णांचं प्राण वाचवण्यामध्ये या ठिकाणी डॉक्टरांना यश आलेलं आहे। आणि 1971 पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया भारतामध्ये या ठिकाणी फारशा होत नव्हत्या। बघा 1971 पूर्वी, परंतु तामिळनाडूमधील वेल्लूर या ठिकाणी ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळामध्ये ही जी शस्त्रक्रिया आहे, तर ही शस्त्रक्रिया 1971 मध्ये यशस्वी झालेली होती। आणि याच्यामध्ये डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहनराव यांनी जीवित व्यक्तीनं दान केलेल्या मूत्रपिंडाच्या रुग्णाच्या शरीरामध्ये यशस्वी प्रत्यारोपण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं। आता विकसित देशातील रुग्ण भारतात या ज्या शस्त्रक्रिया आहेत, तर या शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत असतात। म्हणजे अशा प्रकारे हा मुद्दा पाहिल्यानंतर पुढचा मुद्दा आहे टेस्ट ट्यूब बेबी। आता आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्वीपासून अपत्य होणं ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मानली जात होती, परंतु अपत्य पाहिजे असणाऱ्या पती पत्नींना या समस्येवर मात करण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाचा आधार 1978 पासून आपल्या देशामध्ये उपलब्ध झालेला आहे। आता कोलकाता या ठिकाणी डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा जो काही प्रयोग आहे, तर तो प्रयोग या ठिकाणी यशस्वी झालेला होता। आणि हा पहिला कृत्रिम गर्भधारण तंत्राचा यशस्वी प्रयोग या ठिकाणी ठरलेला होता। आणि या तंत्रानुसार किंवा या तंत्राद्वारे दुर्गा या मुलीचा जन्म झालेला होता। यामुळं ज्यांना अपत्य हवं आहे अशा पालकांचे प्रश्न या ठिकाणी सुटण्यास मदत झालेली होती। आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे लसीकरण। 1978 पूर्वी भारतामध्ये दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुलं जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संघटनांना सामोरं जात होती। याच्यामध्ये पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यावर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती या ठिकाणी घेण्यात आला होता। आणि मग 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम या ठिकाणी हाती घेण्यात आली होती। यामुळं पोलिओ काय झाला होता, आटोक्यात आलेला होता। आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे शहरीकरण। आता शहरात किंवा नागरिक क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण असं म्हणतात। कशाला म्हणतात शहरीकरण, त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर शहरात किंवा नागरिक क्षेत्रामध्ये लोकवस्ती केंद्रित होण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला शहरीकरण असं म्हणतात। आणि नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक या ठिकाणी महत्त्वाचं कारण आहे। हवा, पाणी, समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर या ठिकाणी काय करतात, परिणाम घडवून आणतात। आणि स्वातंत्र्य उत्तर भारताच्या संदर्भामध्ये नागरी लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणं म्हणजे मृत्यूदरामध्ये घट, त्यानंतर औद्योगिकीकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार स्थलांतर ही आहे। आता शहरावर येणारा जो काही ताण आहे, तो जर आपल्याला थांबवायचा असला, तर छोट्या छोट्या गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देणं, आर्थिक विकासाचा समतोल साधणं, आर्थिक विकासाला चालना देणं, महानगरांची वाढ नियंत्रित करणं, ग्रामीण व नागरी भागामध्ये आवश्यक सेवा व सुविधा पुरवणं हे उपाय आहे। आता हा झाला, हे झालं शहरीकरण। आता पुढचा मुद्दा आहे ग्रामीण भाग।
आता स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीनं स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला गाव असं म्हणतात. बघा, गाव म्हणजे काय, गाव कशाला म्हणतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कशाला म्हणतात गाव? स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीनं स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला काय म्हणतात? गाव असं म्हणतात. आणि मग शेतीचा जो काय शोध आहे तो लागला तेव्हापासून गाव काय झालेला आहे? अस्तित्वात आलेला आहे. आणि भारतातील जी खेडे पद्धती आहे ही खेडे पद्धती विरळ लोकवस्ती असलेली पद्धती आहे. म्हणजे भोवताली पसरलेल्या शेत जमिनी आणि मध्ये दाटीवाटीनं वसलेली घरे हे भारतीय खेडेगावाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता ग्रामीण समुदाय हा मोठा असला तरी नागरी समुदायाच्या तुलनेमध्ये कितीतरी लहान असतो आणि गावापेक्षा छोटा गट म्हणजे वस्ती होय. बघा, गावापेक्षा जो छोटा गट आहे त्याला काय म्हणतात या ठिकाणी? वस्ती असं म्हणतात. आणि मग संपूर्ण भारतातील जी ग्रामरचना आहे ही ग्रामरचना एकसारखी नाही. आपल्या देशामधील जी ग्रामरचना आहे ही ग्रामरचना एकसारखी नाही. प्रादेशिक स्वरूपाप्रमाणे आणि स्थल वैशिष्ट्यानुसार याच्यामध्ये काय पडतोय? फरक पडतोय. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्य उत्तर कालखंड. आता ग्राम विकासाच्या दृष्टीनं सामूहिक विकास योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि तिच्याद्वारे शेती तंत्र बदलणं, जलसिंचन वाढवणं, शिक्षणाचा प्रसार करणे, भूसुधारणा करणे, संमत करणे अशा योजना या ठिकाणी आखण्यात आलेल्या आहेत. या योजनेनुसार शेतीचं उत्पन्न वाढवणं, ग्रामीण भागामध्ये दळणवळण, आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार करणं हे एक उद्दिष्ट होतं आणि गावामधील आर्थिक विकासास प्राधान्य देण्याचं ठरलेलं होतं. यासाठी सरकारनं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे कार्य सुरू केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीच्या रचनेमध्ये सर्वच जाती जमातीमधील लोकांना सामावून घेण्यास सुरुवात झालेली आहे. यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे अधिकार वाढवण्यात आलेले आहे. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बदलते आर्थिक जीवन. आता पूर्वी जर आपण पाहिलं तर गावांचं जीवन या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतं. गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून होते. शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात या ठिकाणी येत होता. आता ही परिस्थिती बदललेली आहे. ग्रामीण भाग शेती व शेतीनिर्मित जोडधंद्याशी या ठिकाणी जोडला गेला आहे तर नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा या व्यवसायाशी जोडलेला आहे. तेव्हा इथपर्यंत आपण हे आज मुद्दे पाहिले आहेत. याच्या पुढचे जे मुद्दे आहेत हे आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.